लासलगाव येथे सर्व सामाजिक धर्मीय राजकीय संघटनांच्या वतीनं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, क्रांतिगुरु सोशल ग्रुप नाशिक जिल्हा संघटक शिवाजीभाऊ खैरनार व राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मधुकर गावडे तसेच शहर विकास समितीचे सचिन होळकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा यशोधराव रमाई महिला मंडळ यांच्या वतीने धम्मवंदना घेण्यात आली. हे भीमराया तुझ्या पासुनी मिळे अमा चेतना, मानवा घे अमुची वंदना. हे भीमराया तुझ्या पासुनी मिळे अमा चेतना, मानवा घे अमुची वंदना, मानवा घे अमुची वंदना. महापरिनिर्वाण दिन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, त्यांचे विचार आणि दिलेले अधिकार याची जोपासना करून आत्मपरीक्षण करून त्यांचे राहिलेले कार्य पुढे नेण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचं बौद्धाचार्य प्रकाश संसारे यांनी प्रस्तावनेतून व्यक्त केले. या प्रसंगी डॉक्टर विलास कांगणे आणि डॉक्टर अमोल शेजवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज 6 डिसेंबर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन. खरंतर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र ज्यांनी सगळ्या जगाला दिलाय, दलित बांधवांना दिलाय, बहुजन समाजाला दिलाय, याच महामंत्राचा जप करत आज समस्त दलित बांधव बहुजन बांधव आपल्या अतिशय प्रगतीपथावर आहे. लढा नाहीतर गुलामीची सवय होईल हा आजच्या दिवसाचा संदेश देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवंदन करतो आणि त्यांनी सर्व जगाला हा जो संदेश दिलाय तो सर्वांनी अंगीकारावा अशी आवाहन मी सर्वांना दलित बांधवांना आणि बहुजन समाजाला करतोय. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय हिंद. आज 6 डिसेंबर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन. दरवर्षी दादर चैत्यभूमीकडे आपली पावले वळतात, परंतु कोविड काळामुळे येत्या ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे आपण आज या ठिकाणी थांबूनच आपापल्या घरी थांबून किंवा आपापल्या गावात थांबून आपण महामानवाला अभिवादन घडवूनच केले. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व नागरिकांचं या ठिकाणी अभिवादन करतो. मित्रहो, आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आजचा दिवस आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी आहोत की नाही, की बाबासाहेबांचे फक्त भक्त आहोत हे जाणून घेण्याचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कार्ल मार्क्स ज्यावेळेस हे जग सोडून गेले, मृत पावले, त्यावेळेस फक्त त्यांच्या अंत्यविधीला 14 लोक उपस्थित होते. परंतु ते 14 लोक पुढे जाऊन संपूर्ण जगभर कार्ल मार्क्सचे विचार, कार्ल मार्क्सचा सिद्धांत यांचा प्रचार केला आणि ते खऱ्या अर्थाने अनुयायी ठरले. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण ज्या दिवशी झालं त्या दिवशी 3 ते 4 लाख लोक मोठा जनसमुदाय त्यावेळेस होता. परंतु तो आपापल्या घरी गेला आणि आपापल्या संसारात आपापल्या कामात रममाण झाला. फार थोडी लोक चळवळीसाठी जागृत राहिली आणि अनुयायी कमी आणि भक्तांचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढत गेलं. तर आपण खऱ्या अर्थाने अनुयायी आहोत की भक्त आहोत हे आजच्या दिवशी आपण आत्मचिंतन करण्याचा हा खऱ्या अर्थाने दिवस आहे असं मी मानतो. बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली, बाबासाहेबांनी या देशातील कामगारांसाठी काम मोठं काम केलं, बाबासाहेबांनी या देशातल्या अर्थ व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे, पाणी प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, या सगळ्या विषयांवर बाबासाहेबांनी फार मोठं काम केलं आहे. अभिवादन सभेप्रसंगी आरपीआयचे रामनाथ शेजवळ, अनिल शेजवळ, राजू शेजवळ, डॉक्टर अमोल शेजवळ, वंचितचे सोनू शेजवळ, नितीन शेजवळ, सागर आहिरे, सनी पाठक, मधुकर निकम, विशाल आगळे, प्राचार्य जालिंदर बगाडे, भास्कर शेवाळे, साहेबराव केदारे, नाना बनसोडे, अमोल संचारे, विलास खैरनार, वाळू खंदीजोल, भारती शेजवळ, छाया शेजवळ, सुशिला शेजवळ, संगीता शेजवळ, प्रीती शेजवळ, रमण शेजवळ,
माया शेजवळ, संध्या शेजवळ, मनीषा शेजवळ, ज्योती संचारे, कल्पना एळांजे आदी उपस्थित होते. यांच्या न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.